आपल्या शेतीसोबतच कमीत कमी खर्चात तसंच कमीत कमी कष्टात पशुपालन आणि तंत्रशुद्ध दूध उत्पादन व्यवसाय करण्यासाठी आम्ही आमचे अनुभव आणि मार्गदर्शन आमच्या वायटी पाटील डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसारित करीत आहोत. तेव्हा डेअरी उद्योगाच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी येणाऱ्या प्रसारण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग दूध उत्पादन व्यवसाय आनंदाचा आणि भरघोस लाभाचा करूया. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वायटी पाटील डेअरी फार्म यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये तुमचं पहिल्यांदा मी सहर्ष स्वागत करतो. ह्या चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर ह्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आता दुपारचे मला वाटते 3:30-4 वाजलेले आहेत. मागचा व्हिडिओ जो बघितला गोठ्याचं व्यवस्थापन आणि आता भाग 2 मी सुरुवात करत आहे. आता त्या म्हशी आत घेतल्यानंतर त्यांना पशुखाद्य वगैरे खाऊ घातलं जातं आणि त्यानंतर ही अशी साफसफाई केली जाते. समोरच्या बाजूला जे काही गव्हाणी आहेत, ह्या गव्हाणीतला सकाळी असलेला उरलेला सुरलेला हा चारा जो आहे हो स्वच्छ करणे आणि ह्यात ताजा किंवा कुठे केलेला जो चारा हिरवा चारा सुका चारा ह्या अशा पद्धतीने ह्याच्यात टाकायला चालू होतं आणि त्यानंतर हे दिवसभरामध्ये पडलेलं जे शेण आहे ते शेण उचलायचं आणि त्या ट्रॉलीमध्ये टाकलं जातं. तर ह्या स्वच्छतेच्या कामामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो. आता ही गव्हाण स्वच्छ केलेली आहे, ही गव्हाण स्वच्छ करायची आणि त्यानंतर हे पडलेलं जे काय शेणाचं सफाईचं काम आहे हे सफाईचं काम आपल्याला आता चालू करायचं. हे गोठा एकदम क्लीन करून घ्यायचा, कारण मिल्किंगमधनं धार काढून आल्यानंतर ही जनावरं 1 तास उभी राहिली पाहिजेत ह्या चाराखान्यामध्ये. ह्यांना गुंग करायचं आहे, म्हणजे ह्यांना अडकून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर गोठ्यातला मस्टेटीसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कवर करता येतो. ही एक संकल्पना याच्यामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जनावराला आत घेतल्यानंतर ह्यातलं शेण काढायचं आणि त्या आत घेतल्यानंतर त्यांना चारा वगैरे खाऊ घाला म्हणजे पशुखाद्य खाऊ घालायचं आणि त्यानंतर दूध काढून झाल्यानंतर ही जनावर अशी म्हणजे बाहेर सोडल्यानंतर इथं खात राहणार. आता हा चारा आहे, इथं TMR पद्धतीनं चारा केलेला आहे, हिरवा चारा सुका चारा त्याच्यावर मीठ त्याच्यावर सोडा आणि हे सांगायला झालं तर हे एक व्हेटरिना कंपनीचं लॅक्टेशन हे आम्ही वापरतो. प्रत्येक जनावराला 100 ग्रॅम पद्धतीनं वापरतो. खूप जबरदस्त ह्याचा पण रिझल्ट आहे, कारण ह्याच्यामुळं जनावर वेळेत माझ्यावर येणं गाब जाणं गाबण राहणं किंवा रिपीट माझ्यावर म्हणजे कुठलंही जनावर म्हणजे येतच नाही. म्हणजे जवळजवळ आमच्या गोठ्याला आज बोलायला झालं तर 90% गोठा आमचा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे गाबाच्या तक्रारी जवळजवळ 0 आहेत. सांगायचं तात्पर्य की गोठ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित ठेवल्यामुळं किंवा वैयक्तिक आम्ही मालक म्हणून लक्ष जास्त दिल्यामुळं आणि कामगारांच्या या कामामुळं किंवा त्यांच्या व्यवस्थापनामुळं खूप चांगला रिझल्ट आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. वर्षातनं एकदा पण आम्ही ह्या जनावरांचे केस पण काढून घेतो. वर्षातनं हे मामा हे चव्हाण मामा आणि हे मामा वर्षातनं जवळजवळ ही 100 जनावरांचे केस काढणे खूप यांचेसुद्धा आम्हाला सहकार्य किंवा मदत चांगली होते. माणसं जुनी आहेत आणि जुन्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की अंगावरचा केस किंवा त्वचेचे आजार किंवा एकंदरीत अंगावर कोंडा होणं किंवा खाजवणं किंवा एकंदरीत जनावराला काय होतं ताणतणाव येतो आणि केस काढल्यानंतर जनावराच्या अंगावरची चकचकी चांगली राहते आणि एकंदरीत मानसिक समाधान चांगलं होतं त्या जनावराचं. आता हा ओळू आमचा 6 दातावरचा ओळू आहे, 5 फूट उंचीचा आणि जवळजवळ 7.5 फूट 8 फूट लांबीचा आहे. वजन अंदाजे जर बघायला झालं तर 950 किलोच्या दरम्यान आहे आणि रिझल्ट पण जबरदस्त आहे. वर्षातनं याच्याही आमच्या फार्मवरती वापरत असताना याच्यासुद्धा ब्रुसेला टेस्ट वगैरे आम्ही करतो. याची वर्षातनं 2 ह्या जनावराची टेस्ट करतो. आता नुकताच हा जनावराची टेस्ट करून आणलेला आहे, कारण ह्याचं जे ब्रीड आहे ते खूप सुंदर आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही गोठ्याची कामं करत असतो. आता या गायींच्या पण कामाला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. ही सगळी जनावरं ही घरचीच आहेत, कालवडी वगैरे सगळी. ही कालवड तर समोरचे सांगायला झालं तर ही म्हणजे आता 7 वाजून 8 महिना हिला 9 महिना चालू आहे, म्हणजे गाबण नाही आहे, जन्माला आलेल्यापासून ही 9 महिन्याची आहे आणि पाठीमागची जी आहे ती गाबण आहे 7 महिन्याची, म्हणजे 14 महिन्यात गाब गेली
आणि हे जवळजवळ 20-21 महिन्याची म्हणजे 2 महिन्यामध्ये म्हणजे 22 महिन्यामध्ये ती व्हायला होणार. आणि ह्या पण ह्या गिर क्रॉसमधल्या पण आहेत, खूप सुंदर घरच्या घरीच हे पीक तयार केलेलं आहे. सुंदर कालवडी पण आम्हाला चांगला चांगला रिझल्ट लागला आहे. आता ही गिरची जी कालवड आहे, आम्ही याच्यापला सायवाल आणि सायवाल याच्यापला परत गिर आणि ह्या जुळ्या जन्माला आलेल्या आहेत ही आणि ही. खूप सुंदर ब्रीड म्हणजे आता हिने पहिल्या बेताला हिनं पण 9-9-18 लिटर आणि हिनं पण 9-9-18 लिटर. आता ह्या 8वा महिना ह्यांना लागलेला आहे आणि दोन्ही दिसायला पण एकदम सुंदर आणि आकर्षक आणि देखणे आहेत. तुम्ही बघू शकता ही पण आणि ही पण. आणि हा जो सगळा विभाग आहे हा सगळा गाभणी विभाग आहे. आता ही पण गाय दिवसाला 12-12-24 लिटर दूध देणारी ही गाय आहे. 24-25 लिटर दिवसाला दूध देते. ही पण कासलं लागलेलं आहे. ही पण 18-18-36 लिटर दूध देणार आहे. हिचं 7वं वेत आहे. हा फाउंडेशन मेंबर असल्यामुळं आम्ही याला ब्रिडिंगसाठी राखलेला आहे आणि हे सुद्धा 18-18-36 लिटर दूध देते ही गाय. 3.5 लाख आम्हाला सुरुवात झाली की बरोबर सांगायला झालं तर 7 वाजेपर्यंत काम संपून जातं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सकाळी 3 ते 3.5 तास आणि संध्याकाळी 3 ते 3.5 तास असंही कामाचं आमच्या ह्या वेळापत्रक असतं. म्हणजे 7 तासाच्या वर आपण या ठिकाणी काम करत नसतो, कारण जनावराला जास्तीत जास्त विश्रांती देणे, कारण दर तासाला म्हशीचं 500 मिली दूध तयार झालं पाहिजे आणि गाईचं पण जवळजवळ 700 मिलीपासून ते 1 लिटरपर्यंत दूध झालं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की 24 तासाला जर 12 लिटरचं दूध तयार करायची म्हशीमध्ये कपॅसिटी असेल तर 24 तासाला जर 12 लिटर जर तयार होत असेल तर दर तासाला तुमचं या ठिकाणी म्हशीचं दूध हे 1/2 लिटर तयार झालं पाहिजे एका तासाला आणि गाईचं जवळजवळ 1 लिटरच्या दरम्यान तयार झालं पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे सगळं वेळापत्रकाचं नियोजन आहे. आता या म्हशी इथं सगळ्या आलेल्या आहेत. आता ते सगळं धार काढायचं काम चालू आहे. तर असू देत, तुम्ही ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत, कामाचे स्वरूप तुमच्यापर्यंत पोचवता येईल अशा पद्धतीचं आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमचा प्रयत्न असतो की जेणेकरून गरीब शेतकऱ्याला किंवा नवीन जो काय व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायिकाला ह्यातलं काहीतरी माहिती व्हावी, काहीतरी यातनं त्याचा अनुभव यावा किंवा यातल्या नवीन नवीन गोष्टी माहिती व्हाव्यात अशा पद्धतीचं आमचं हे सगळं प्रयत्न असतो. ह्या माद्या मादीवासरं जे आहेत ती इकडच्या बाजूला असतात आणि हा आठवण्यासाठी ही सगळी जनावर बांधलेले आहेत. म्हणजे आमचं मशीनमध्ये टेक्निक असं आहे, आम्ही वासरू मारत नाही पण नर असू दे माद्या असू दे आम्ही जन्माला वासरं अगदी जीवापाड त्याला जपतो, कारण दूध दिलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा आहे की पहिला मास सोडत नाही. म्हणजे म्हशीचं आमचं 280 दिवस ते 320 दिवसामध्ये आम्हाला एका जनावराचं एक वेत मिळतं आणि याच्यामुळं आम्हाला फायदा असा होतो की बाबा 8-8 महिन्यापर्यंत ही जनावर दूध देत राहतात. आता यांना 7वा पण 8वा महिना लागलेला आहे तर 7-7-8 महिन्यापर्यंत हे दूध देत राहतं. तर अशा पद्धतीचं एक नियोजन असतं आमचं. तर या ठिकाणी चारा टाकायचं काम चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आज हा वळू त्याच्या अंगावरचे केस काढलेले आहेत आणि एकंदरीत म्हशीच्या अंगावरचे केस काढणं हे सुरू झालेलं आहे की त्याच्यामध्ये काय होतात टिक्स होतात म्हणजे किंवा आमच्या गोट्यामध्ये तर होतच नाहीत, कधीच नाहीत, कारण आमचं व्यवस्थापन तसं असतं. त्याच्या अंगावर उवा होऊ नयेत, लिका होऊ नयेत किंवा इतर काही म्हणजे परजीवी होऊ नयेत ह्यासाठी आम्ही ह्या जनावराला कायम चकचकी ठेवायचा प्रयत्न करत असतो. आणि एकदा बघायचं झालं तर तेल वगैरे लावून हा आमचा त्याचे गर्दन जर बघितले तर खूप जबरदस्त आणि खूप सुपर आणि ह्याचा रिझल्ट पण इतका छान आहे की बस. तर असा हा आमचा जो वळू आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचं संगोपन केलेलं आहे. 2 दातावरती हरियाणातनं आणलेला होता, त्याची हिस्ट्री बघून आणलेला होता आणि इतका प्रचंड मोठा झालेला आहे. 900-950 किलोच्या दरम्यान त्याचं आज या ठिकाणी वजन आहे. ना हे गोठ्याची सर्व्हिस सगळा हेच देतो. त्याचा रिझल्ट ह्याच्या आईची चांगला इतिहास असल्यामुळं आम्ही हा खरेदी केला. चालेल मंडळी, पुढच्या भागात भेटू. धन्यवाद. कोण म्हणतं दूध उत्पादन व्यवसाय परवडत नाही? अहो, पशुधनाची योग्य काळजी घेतल्यास आणि तंत्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास
किफायतशीर दूध व्यवसाय करणं सहज शक्य आहे. दूध उत्पादन व्यवसायातील तंत्र आणि मंत्र समजून घेण्यासाठी वायटी पाटील डेअरी फार्मचे यूट्यूब चॅनल जरूर पहा आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा अरविंद पाटील मोबाईल नंबर 9860746401.